इथे मी पास्ता घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे. इथे मी मेयोनीज, टोमॅटो केचप, अमूल चीज, ऑरेगानो आणि पास्ता घेतलेला आहे. चला कृतीकडे वळूया. इथे मी पॅनमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि पास्ता टाकलेला आहे. थोडं मीठ आणि थोडं तेल टाकून मी थोडं त्याला बॉईल केलं आहे. त्याच्यावर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे, त्यामुळे ते सुटसुटीत होतात. पॅनमध्ये ऑइल गरम करायचं आहे, त्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिर्च ॲड करायचं आहे. थोडं त्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडं मीठ कमी, मिठाचा वापर कमी करायचा आहे इथे, कारण की मेयोनीजमध्ये मीठ असते आणि चीजमध्ये पण खूप मीठ असते. इथे मी टोमॅटो केचप आणि मेयोनीज टाकला आहे. त्याच्यानंतर मी पास्ता टाकलेला आहे बॉईल केलेला. थोडं आपण परतून घेऊया छान. त्याच्यानंतर मी ॲड केला आहे पास्ता मसाला, ऑरेगानो टाकलेला आहे, किसून मी चीज असा टाकलेला आहे, कांद्याची पात टाकले आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. रेडी टू सर्व. बघू शकता आपला पास्ता झटपट असा पास्ता तयार झाला आहे आणि खायला खूप यम्मी लागतो, मुलांना फार आवडतो. डब्यात द्यायला खूप सोपा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.